हरि ओम, मी वैशाली वीरा भावठणकर, सिडको उपासना केंद्र, औरंगाबाद. मी 2006 सालापासून बापू परिवारात आहे. माझ्या अगदी घराच्या जवळच हनुमान मंदिरात सिडको उपासना केंद्र नव्याने सुरू झालं होतं आणि त्याच तिथे मी उपासनेसाठी जाऊ लागले. बापूंबद्दल फारशी काही माहिती नव्हती, पण उपासनेमधले होणारे गजर आरती उपासना मला खूप भावली आणि त्या ओढीनेच मी त्या ठिकाणी उपासनेला जाऊ लागले. उपासनेच्या अंतर्गतच मला साईचरित्रावर घेण्यात येणाऱ्या पंचशील परीक्षेबद्दल कळालं आणि या पंचशील परीक्षेमध्ये मी नाव नोंदवलं उत्सुकतेपोटी, की दासबोधावरच्या परीक्षांचं मी ऐकलं होतं, पण ह्या साईचरित्राच्या परीक्षेबद्दलचं मी काही ऐकलेलं नव्हतं आणि उत्सुकता होती किंवा ते ग्रंथ वाचण्यात यावं या उद्देशाने मी ते नाव नोंदवलं. पण नाव नोंदवल्यानंतर परीक्षा जवळजवळ येत होती तरीसुद्धा माझ्याकडनं साईचरित्र ग्रंथ उपलब्ध करून झाला नाही आणि अभ्यास तर दूरच राहिला. आणि ह्याच्यातच मला की माझ्या घरामध्ये असलेलं एक साईच्या कथांचं पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाचं मी एक 10 अध्याय वाचले आणि त्यानंतर ते परीक्षेसाठी त्या ठिकाणी गेले. अभ्यास मात्र माझा काहीच झालेला नव्हता. परीक्षा सेंटरवर गेल्यावर मला की माझ्या आजूबाजूले जे सगळे व्यक्ती आहेत त्या सगळ्या साईचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत, अगदी त्यांचा सखोल अभ्यास त्या ठिकाणी झालेला आहे आणि माझं मात्र मी तर साईचरित्र उघडूनही पाहिलेलं नव्हतं. चटकन माझ्या मनातून येऊ गेलं, बापुराया मी तर ग्रंथ उघडून पण पाहिला नाही, आता जो येणारा पेपर आहे तो तूच लिहून घे. पेपर आला, लिहिला गेला आणि त्या ठिकाणी मी शांत मनाने घरी पण आले. पण मनामधले जे विचार चालू होते की मी ह्यांना गुरु म्हणून स्वीकारले तर हे मला शिष्य म्हणून स्वीकारलेलं असेल का, आणि ह्याचंच उत्तर द्यायसाठी की माझा आवाज तिथपर्यंत पोहोचतो आहे का, याचं उत्तर देण्यासाठी बापूंनी मला अनुभव दिला, तो म्हणजे साईचरित्र परीक्षेचा निकाल आला. निकाल आला तर सिडको केंद्रातनं मी डिस्क्रिप्शनमध्ये पास झालेले होते, तरी पण त्या ठिकाणी मला जे कन्फर्मेशन हवं होतं तर ते मिळत नव्हतं. त्याच्यासाठी बापूंनी पुन्हा मला एक अनुभव दिला, तो म्हणजे साई दरबारातच. आणि माझ्या शाळेची जी ट्रीप आहे तर ती शिर्डीला जायचं ठरलं आणि शिर्डीला आमच्या शाळेच्या ट्रीपबरोबर मी गेले. माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी जे अर्पण केलेली शाल आहे किंवा हार आहे बाबांच्या अंगावर मी पाहावा. दरवेळेस गेलं की तो हार शाल ही चरणावर लावलं जायचं आणि तो परत मिळायचा, पण माझी ती खूप इच्छा होती की ती माझी जी शाल आहे तर ती बाबांच्या अंगावर मी पाहावी. आणि त्याचं जे एक आशा मला निर्माण झाली, कारण त्या दिवशी सेवेसाठी माझे भाऊजीच त्या ठिकाणी पुजारी म्हणून उपलब्ध होते, त्यांना पाहिल्यावर मला वाटलं की माझी आजी खूप दिवसाची इच्छा आहे ती पूर्ण होतीये. मी जसं जसं लाईनमधनं जवळजवळ येत होते तसं तसं मला वाटत होतं की मी आज जे अर्पण केलेलं आहे ते बाबांच्या चरणी अर्पण होणार आहे. आणि तिथं जवळ आल्यावर ते म्हणाले की तुझं जे दुहार जे पूजेचं साहित्य आणले ते सगळं ताट मी त्यांच्याजवळ दिलं आणि 2 मिनटं आम्ही बोललो की ते म्हणे की एक आरती 1-2 मिनटाचं सुरू होती आहे, तर तू इथंच थांब. तर मी त्यांना सांगत होते की मी हे शाळेच्या ट्रीपबरोबर आले, माझ्यावर 20 विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, त्याच्यामुळं मला आरतीला काही थांबता येणार नाही. पण हे आमचं 2 ते 3 मिनटाचं संभाषण होता होता माझ्या जे विद्यार्थी होते सोबत तर ते बाहेर गेले आणि तिथं मेन जे गेट आहे तर ते आरतीसाठी बंद करण्यात आलं. माझे सगळे विद्यार्थी बाहेर आणि मी मध्ये गाभाऱ्यामध्ये थांबले. साईबाबांच्या समोर थांबलेले आहेत एवढा मोठा मला लाभ मिळतो आहे, साईंच्या अगदी पादुकांच्या जवळ मी उभी आहे, तरीसुद्धा माझं मन मात्र बापूंना धाव करत होतं की माझ्यावर जे मोठं संकट येईल की जर ह्याच्यातला एखादा मुलगा कुठे दुकानात गेला किंवा कुठे बाहेर गेला रस्त्यावर कुठे गेला तर माझ्यावर खूप मोठं संकट येईल, तर बापू तेवढं माझं ते त्या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांभाळा. संपूर्ण आरती होस तर सगळेजण अगदी त्या ठिकाणी माझं मला किती मी किती भाग्यवान आहे, बाबांच्या चरणी मी उभा राहून आरती करते आहे, पण माझं मात्र मन तिथं शांत होत नव्हतं. आरती झाली, प्रसाद घेतला, तीर्थ घेऊन मी बाहेर पडले. बाहेर पडते तो काय तर माझे जे जेवढे सगळे विद्यार्थी होते तर 2 लाईन करून अगदी शांतपणे माझी वाट बघत उभे होते. मी त्यांना सहजच विचारलं की म्हणजे एकदम हायसं वाटलं मला की माझे जे सगळे जे 20 च्या 20 विद्यार्थी आहेत तर ते 20 च्या 20 विद्यार्थी अगदी 2 लाईनमध्ये शांतपणे बसलेत आणि माझी वाट पाहतात. मी आले की उभे राहिले आणि चला मॅडम आता आपल्याला जायचं आहे म्हणून, तर मी बघितलं तर सगळ्यांच्या हातात उदीची पुडी होती. तर त्याच्यातले सगळे म्हणे की मॅडम तुम्ही ज्या सरांना आमच्याकडे पाठवलं होतं ना तर त्या सरांनी आम्हाला सांगितलं की ही उदीची पुडी घ्या आणि तुमच्या मॅडम येईपर्यंत इथेच थांबा. तर इथेच थांबा म्हणून आम्ही सगळेजण इथं थांबलेलो आहोत. तर मी म्हटलं कोण सर पाठवले होते, तर आता हे या ठिकाणी मला कन्फर्मेशन हवं होतं की ते बापूच आले होते. तर ते म्हणाले की त्यांनी पांढरा शर्ट काळी पॅन्ट घातलेली होती, हातात कडं होतं आणि तुमच्या हातात जसा लाल दोरा असतो ना तर तसा तो लाल दोरासुद्धा त्यांच्या हातात होता आणि त्यांनी आम्हाला उदीची पुडी दिली आणि तुमच्या मॅडम येतील म्हणून इथं आम्हाला बसवलेलं आहे. हे सगळं माझं मन सांगत होतं की बापूच इथं आलेले आहेत, पण एक त्रयस्थ म्हणून विचार करायला गेलं
ते एक सुज्ञ नागरिकसुद्धा की पांढरा शर्ट काळी पॅन्टमध्ये असलेले की एक विद्यार्थी इकडे तिकडे पांगू नये म्हणून त्यांना उदीच्या काउंटर शेजारी बसून ठेवू शकतात, त्यांना उदी देऊ शकतात. म्हणजे इथे सुद्धा माझा विकल्प तिथं आड येत होता की बापू स्वतः आलेले आहेत हे माझं मन मानत होतं पण बुद्धी मानत नव्हती. आणि त्याचंच उत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी परत बापूंनी मला अनुभव दिला की त्या ठिकाणी एक महिन्याच्या नंतर माझ्याच ग्रुपमधला विद्यार्थी मला येऊन सांगतो की तुमचे जे ओळखीचे सर आहेत ना म्हणे, तर ते कोण आहेत ते सर? तर म्हटलं कुठले रे? तर म्हणे आपण ट्रिपला गेलो होतो शिर्डीला होते ते. तर मग म्हणे नाही का पांढरा शर्ट घातला होता, काळी पॅन्ट होती आणि आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या माडेम येतील, तर ते जे आहेत ना ते कोण आहेत? म्हटलं का रे? तर म्हणे आम्ही जेव्हा पंढरपूरला गेलो होतो ना आईबाबांबरोबर, त्यांचा खूप मोठा फोटो तिथं लावलेला होता म्हणे. आणि मग त्या तो मोठा फोटो की ह्या आमच्या मॅडमच्या ओळखीचे आहेत असं मी माझ्या आईबाबांना सांगितलं. मी चटकन माझ्या मोबाईलमधल्या स्क्रीनवर असलेला बापूंचा फोटो त्याला दाखवला आणि म्हटलं की का रे हेच होते का ते? म्हणे हो हेच होते. म्हणजे मला जे कन्फर्मेशन हवं होतं की माझा जो आवाज आहे तो तिथपर्यंत पोहोचतो आहे, पण सगळ्याचे उत्तर बापूंनी ह्या तिन्ही अनुभवातनं दिले आणि त्या ठिकाणी माझा आवाज तो पहिल्यापासून त्यांच्यापर्यंत पोहोचत होता याचं कन्फर्मेशन मला दिलं. हरिओम श्रीराम अंबज्ञान.